मित्रों नमस्कार। झाडांचं संरक्षण करण्यासाठी पारेकरी नेमल्याचं कधी तुम्ही ऐकलंय का? नाही ना। मध्य प्रदेश मधील एका शेतकऱ्याने 2 आंब्यांच्या झाडांच्या संरक्षणासाठी 4 पारेकरी नेमले आहेत। एवढंच नाही तर झाडांच्या रक्षणासाठी कुत्र्यांना देखील तैनात केलं आहे। बागेतून आंबे चोरीला जाऊ नये म्हणून एवढा सगळा बंदोबस्त शेतकऱ्याने केलाय। आंबे चोरीला जाऊ नये म्हणून इतका सगळा बंदोबस्त कशासाठी असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल। मित्रो हा साधा सुद्धा आंबा नाही। या आंब्याची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल। अशी किती किंमत आहे या आंब्याची? 500 रुपये किलो, 10,000 रुपये किलो, 270,000 रुपये किलोचा आंबा आहे। जगातील सर्वात महागडा आंबा आहे हा। चला या महागड्या आंब्याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया। नमस्कार, मी मयूर, लँटर्न मराठीत आपलं स्वागत आहे। या आंब्याचं नाव आहे मियाझाकी आंबा। हा मियाझाकी आंबा जपानमध्ये पिकवला जातो। मग भारतात हा आंबा कसा आला? या शेतकऱ्याला या आंब्याची 2 रोपं एका व्यक्तीने रेल्वेमध्ये दिली असं त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे। शेतकऱ्याने ही रोपं फळबागेमध्ये लावली। इतर आंब्याच्या झाडासारखं हेही झाड वाढेल असं त्या शेतकऱ्याला वाटलं। मात्र या झाडांना आले लाल रंगाचे आंबे। शेतकऱ्याने याबाबत अधिक माहिती घेतल्यावर त्याला कळलं की हे जपानमधील मियाझाकी आंबे आहेत। गेल्या वर्षी चोरट्यांनी बागेतून आंब्याची चोरी केल्यामुळे शेतकऱ्याने या झाडांच्या संरक्षणासाठी 4 रक्षक आणि 6 कुत्रे तैनात केले आहेत। हा आंबा भारतात क्वचितच पिकवला जातो आणि त्याला सूर्याची अंडी म्हणून ओळखलं जातं। हे आंबे जपानच्या कुयुशू प्रदेशात मियाझाकी शहरात पिकवले जातात। या आंब्याचे वजन 350 ग्रॅम आहे आणि त्यात साखरेचे प्रमाण 15% जास्त आहे। जपानमधील मियाझाकी स्थानिक उत्पादने आणि व्यापार केंद्राच्या मते एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान पीक कापणीच्या वेळी या आंब्याची लागवड केली जाते। मियाझाकी आंबे जगातील सर्वात महागडे आंबे आहेत आणि गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति किलो 270,000 रुपयांना याची विक्री झाल्याचं जपानी माध्यमांच्या अहवालात म्हटलंय। मियाझाकी हा एक प्रकारचा इरविन आंबा आहे जो दक्षिण पूर्व आशियात मोठ्या प्रमाणात पिकवण्यात येणाऱ्या पिवळ्या पिलिकिन आंब्यापेक्षा वेगळा आहे। मियाझाकी आंब्याची संपूर्ण जपानमध्ये विक्री केली जाते। हे आंबे अँटीऑक्सिडंटमध्ये समृद्ध असतात आणि त्यात बीटा कॅरोटीन आणि फॉलिक ऍसिड असते जे डोळ्यांसाठी उत्तम आहे। ते दृष्टी कमी होण्यापासून रोखण्यास मदत करतात। मियाझाकी आंब्याच्या निर्यातीपूर्वी कठोर तपासणी आणि चाचणी केली जाते। त्यातील उत्तम आंब्यांना एग ऑफ द सन म्हणतात। तर असा आहे हा जगातील सर्वाधिक महागडा आंबा। लँटर्न मराठीचे व्हिडिओ पाहताना तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत। व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। लँटर्न मराठीच्या ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा। पात्रा लँटर्न मराठी।